वेलकम टू एडमिशन। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर। प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे हार्दिक स्वागत। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत लघुलेखन मराठी, स्टेनो मराठी या व्यवसायाबाबत। मित्रांनो, लघुलेखन मराठी हा व्यवसाय ट्रेड महाराष्ट्रात फक्त 5 प्रशिक्षण संस्थेत उपलब्ध आहे। त्यामध्ये विदर्भ विभागामध्ये नागपूर, पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये पुणे, खानदेश विभागामध्ये नंदुरबार आणि मराठवाडा विभागामध्ये औरंगाबाद आणि लातूर येथे हा व्यवसाय ट्रेड उपलब्ध आहे। नोकरीला लागल्यावर सुरुवातीचे वेतन अंदाजे 35,000 असते। निम्न श्रेणी लघुलेखक म्हणून 100 शब्द प्रतिमिनिट। या व्यवसायाला शिकाऊ उमेदवारी अप्रेंटिस नाही। प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले की सरळ नोकरीची संधी उपलब्ध आहे। मित्रांनो, लघुलेखन मराठी या व्यवसाय ट्रेड मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष, व्यवसायाचा प्रकार बिगर अभियांत्रिकी व्यवसाय, नॉन टेक्निकल ट्रेड। मित्रांनो, लघुलेखन म्हणजे ऐकलेल्या शब्दांचे फोनेटिक संकेत आकृती काढणे। लघुलेखनात कमीत कमी संकेत आकृती वापरून अधिकाधिक लिखाण करण्याच्या दृष्टीने हा व्यवसाय ट्रेड आहे। गतिमान लेखन या तत्वावर हा व्यवसाय ट्रेड आहे। यात 1 वर्षाच्या कालावधीत मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिटे आणि टंकलेखन 3 शब्द प्रति मिनिटे या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते। मित्रांनो, आपण आता बघूया लघुलेखन या व्यवसायातील नोकरीच्या संधी। अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सर्व सरकारी कार्यालये, न्यायालये, जिल्हा परिषदा, आयुक्त कार्यालय, आयकर विभाग, विद्यापीठ, मंत्रालय अशा 1 ना 1 ठिकाणी, खाजगी, निमखाजगी, शासकीय अशा सर्व ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध आहेत। तरी प्रवेश मिळविण्यासाठी DVET महाराष्ट्र या वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी संपर्क श्री हेमंत आवारे सर, प्राचार्य श्री MT तिहारे सर, उपप्राचार्य श्री MH चिलबुले सर, गटनिदेशक श्री विभियान काळवांडे सर, प्रशिक्षक। थँक्यू।